डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या 27 मेच्या भागात मालविका रडवलेल्या अवस्थेत घरी येते आणि ओम समोर रडत साळवींकडे मिळालेली वागणूक आजवर मला कोणी दिली नव्हती, त्यामुळे मी सांगू शकत नाही, पण त्यांनी तुझं स्थळ नाकारलं इतकंच म्हणते. शिवाय आमच्या मुलीला तुमच्या घरी देण्याइतकी लायकी नाहीये, पैशाने सगळं विकत घेता येत नाही, शकूने काय संस्कार केले ते बघितलं, असं सगळं खोटं मालविका ओम आणि शकूला सांगते. आणि आईला तू ओमवर जे संस्कार केले त्यावर त्यांचा विश्वास नाही का असं विचारते. सगळ्यांनी तिला कॉर्नर करून वाटेल ते बोलले आणि एक क्षण असा आला जेव्हा त्यांनी तिच्यावर हात उचलला असं म्हणून गालावरचे वळ दाखवते. ते बघून शकूला नलू आणि दादा असं करणार नाहीत, रागवले तरी हात जोडून बोलतील पण हात उचलणार नाहीत असंच वाटत असतं. तेव्हा मालविका तिला नलूनेही हेच सांगितलं, मी हात उचलला हे जाऊन शकूला सांग, तिचा जितका स्वीटीवर विश्वास आहे तितका तुमचा एकमेकींवर आहे का ते बघा आणि मग लायकी ठरवा असं खोटं नलू बोलल्याचं सांगते. ते ऐकून ओमला सुद्धा प्रश्न पडतो. मग मालविका त्याला जे घडलं ते विसरून जायला सांगते. मग शकू ओमला नलूला फोन लावून खरं खोटं करायला सांगते. इथे नलू स्वीटूला खानविलकरांची नोकरी न करण्यास सांगते, त्यांचं कर्ज आपण फेडू मग त्यानंतर त्यांचा आणि आपला काहीच संबंध नसेल असंही म्हणते. दादा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, शिवाय स्वीटूने तिथे नोकरी नाही केली तर शकूला किती वाईट वाटेल याचा विचार कर असंही म्हणतात. पण नलू शकूला ओळखत नसून त्या माझ्या मैत्रीण नाहीत, माझ्या त्या मैत्रिणी आहेत ज्यांची स्वप्न परिस्थिती माझ्यासारखीच आहे. शकू होती पण पैशांच्या जंगलात हरवली, तिची मुलगी आपल्या मुलीबद्दल काय काय बोलून गेली, पण आपल्या कोणाचीही हिंमत तरी झाली का तिला उलट उत्तर द्यायची, त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहायचं असं नलू म्हणते. तितक्यात शकूचा नलूला फोन येतो पण ती फोन उचलतच नाही. तेव्हा इथे मालविका नलूला इतका राग आलाय की ती फोन नाही उचलणार असं म्हणते. इथे स्वीटू राजीनामा द्यायला ओमच्या केबिनमध्ये येते. तिथे ओम आधीच चिडलेला असतो आणि स्वीटूचा राजीनामा बघून अजूनच चिडतो आणि रागात तिचा राजीनामा ऍक्सेप्टही करतो. स्वीटू त्याला राहिलेले पैसे लवकरच देईन असं म्हणत ओमला त्याने केलेल्या मदतीसाठी थँक्यू म्हणते. तेव्हा मालविकाचा विषय निघतो आणि ओम स्वीटूला ते मालविकाशी जसे वागले ते बरोबर नव्हतं असं म्हणतो आणि नकारच कळवायचा होता तर तोंडाने सांगायचं असं सांगतो. तेव्हा स्वीटू त्याला दादांनी जे योग्य वाटलं ते केलं आणि मलाही ते योग्यच वाटलं असं म्हणते. त्यांच्यात वाद होतो आणि ओम तिला तिथून निघायला सांगतो. मालिकेच्या आगामी भागात ओम मालविकाला स्वीटूने राजीनामा दिल्याचं सांगतो आणि घडलेल्या प्रकारावर काहीच बोलायचं नव्हतं असंही म्हणतो. शिवाय तो कायमचा आता लंडनला जाणार असल्याचं सांगतो. आता मालविका ओमला थांबवू शकेल का? स्वीटू आता तरी तिच्या मनातलं खरं सांगेल का? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा येऊ कशी तशी मी नांदायला सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.